संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. महिनाभर चालणाऱ्या अधिवेशनात नोटाबंदी, एक पद एक निवृत्तीवेतन यासारख्या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल, तर काळ्या पैशाविरोधातल्या मोहिमेचं समर्थन करण्याबरोबरच विविध महत्वाची विधेयकं संमत करून घेण्यावर सरकारचा विशेष भर राहील. या अनुषंगानं अधिक चर्चा करण्यासाठी पत्रकार दिलीप चावरे आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. दिलीपजी नमस्कार. 9:30 बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. आज आणि पत्रकारिता दिनही आहे, आपण एवढी असंख्य वर्ष पत्रकारितेत आहात त्याबद्दलही अभिनंदन. आजच्या दिवशी आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि अपेक्षेप्रमाणे काळ्या पैशाचा किंवा भ्रष्टाचाराचा काळ्या धनाबद्दलचा चर्चा मुद्दा उपस्थित झाला. अनेक विरोधकांनी तयारीही केली होती आणि आज जी राज्यसभेत चर्चा झाली ती कशाप्रकारे उद्बोधक आपल्याला वाटते आणि मुळातच सर्वसामान्य जनतेची भावना या 500,000 नोटाबंदीनंतर ती त्यात व्यतीत झाली, प्रतिबिंबित झाली असं वाटतंय का? राज्यसभेतल्या चर्चेचं मी स्वागत करतो. याचं कारण ती चर्चा शांतपणे झाली, आरडाओरड झाली नाही, सभात्याग झाले नाहीत, घोषणाबाजी झाली नाहीत आणि विरोधी पक्षांनी अनेक महत्वाचे मुद्दे या चर्चेत मांडले. त्यांच्या संपूर्ण टीकेचा म्हणा किंवा आरोपांचा रोख जो होता तो सर्वसामान्य माणसाला होणाऱ्या गैरसोयीबद्दल होता आणि त्याची दखल सरकारला घ्यावीच लागेल आणि योग्य ती उपाययोजना करायला लागेल. मला व्यक्तिशः जर आपण विचाराल तर माझा या निर्णयाला पूर्ण पाठिंबा आहे. परंतु आता मी गेल्या 8-10 दिवसात जे काही बघितलं तर विशेषतः गरीब वर्गाचे हाल फारच होत आहेत. ते म्हणजे ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीने काहीतरी उपाययोजना होणं आवश्यक आहे निश्चितच. आणि ज्या प्रकारे पंतप्रधान, अर्थमंत्री आणि इतर मंडळी चर्चा करतात त्यामुळे ते काहीतरी मार्ग काढतील अशी अपेक्षा आहे. आता आजच्या चर्चेबद्दल बोलायचं झालं तर आजच्या चर्चेमध्ये आपण जर एक गोष्ट बारकाने बघितली असेल तर विरोधकांनी या उपाययोजनेला विरोध केलेला नाहीये. या उपाययोजनेची जी प्रक्रिया आहे, कार्यपद्धती जी आहे, त्याला विरोध केलेला आहे. याचं कारण असं की ह्या उपाययोजनेला विरोध करणारे लोक एक तर भ्रष्टाचारी आहेत, काळाबाजार करणारे आहेत, दहशतवादी आहेत आणि देशाचे शत्रू आहेत असा प्रचार भाजपकडून, भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला. आणि हा प्रचार एवढा प्रभावी ठरला की याला उत्तर विरोधी पक्ष देऊ शकत नाहीत. त्यामुळे मग त्यांनी काय केलं की ह्याला विरोध करण्याऐवजी ही जी उपाययोजना आहे या उपाययोजनेवर त्यांनी टीका केली आणि उपाययोजना दुरुस्त करा अशी मागणी केली. ही मागणी रास्त आहे म्हणजे बरोबर आहे, कारण शेवटी कसं आहे की हे विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत ते देखील लोकांचे प्रतिनिधी आहेत. बरोबर, त्यामुळे ते निवडून गेलेले आहेत. बरोबर, त्यामुळे सरकार त्याची दखल घेईल. दिलीपजी, त्यात विरोधकांनी असंही म्हटलं की हे सरकार असंवेदनशील आहे, पण ह्या जे आक्षेप राज्यसभेत विरोधी पक्षांनी घेतलेले आहेत की आपण अनेक ठिकाणी याबद्दल लिहिलेले पण आहे, मुळात जी वस्तुस्थिती आहे की पूर्ण डिजिटल झालेलं नाही आहे इंडिया, बँक खाती अजून 70% बँक खातं नाही आहे म्हणा, एटीएमची संख्या खूप अपुरी आहे, या पार्श्वभूमीवर हे जे विरोधी पक्षांनी आक्षेप उपस्थित केले हे कितपत योग्य वाटतं? मी सांगतो, याच्यासाठी मी थोडी आकडेवारी सांगतो. एक सगळ्यात महत्वाचं ह्याच्यातली वस्तुस्थिती म्हणजे आजही, म्हणजे आज म्हणजे 8 नोव्हेंबरपर्यंत आपल्या देशातले जे व्यवहार चालत होते, दैनंदिन व्यवहार, हे 86% व्यवहार रोखीने चालत होते. आता ती म्हणजे ती सवलतच जवळपास बंद झाली, कारण रोख पैसे लोकांकडे नाहीत उरलेले. कारण हे जे 86% जे व्यवहार रोखीने चालत होते यातला प्रमुख जो भाग आहे हा 500 आणि 1000 रुपयाच्या नोटांचा होता. आता त्या नोटाच बंद झालेल्या आहेत, त्यामुळे लोकांना पर्यायाने बँकात जाणं, नोटा बदलून घेणं. दुसरा यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्या एकूण अर्थव्यवस्थेचा जर आपण विचार केला तर म्हणजे आज व्यंकय्या नायडू यांनीच ही आकडेवारी सांगितली की जवळपास 21-22% आपल्याकडे काळा पैसा आहे आपल्या अर्थव्यवस्थेत. म्हणजे जवळपास आपली 1/4 अर्थव्यवस्था ही काळ्या पैशावर चालते. त्यामुळे आपल्याला जे अनेक गैरप्रकार दिसतात किंवा ज्यांच्या उत्पन्नाचं साधन आपल्याला काही कळत नाही पण जे लोक प्रचंड श्रीमंत दिसतात ते सगळे हा काळा पैसा बाळगणारे लोक आहेत. आणि हे लोक आता उघडे होणार आहेत यांच्यावर आयकर खात्याची नजर पडणार आहे. ही भावना सर्वसामान्य माणसाला सुखावणारी आहे. बरोबर, की इतके वर्ष असं वाटत होतं की बा हा पक्ष सत्तेवर आहे, हे पंतप्रधान सत्तेवर आहेत, हे बदलले, दुसरे आले, तिसरे आले, तरी आमच्या परिस्थितीत काहीच फरक पडत नाही. म्हणजे सरकार ही एक सक्रिय काहीतरी यंत्रणा आहे हे लोकांना आतापर्यंत पटत नव्हतं. हे आता 8 नोव्हेंबरच्या रात्री 8 वाजल्यापासून अचानक लोकांना पटायला लागलं. बरोबर, आणि त्यातून लोकांची अपेक्षा आहे
आणि ही अपेक्षा अतिशय योग्य आहे की जर खरोखर काळा पैसा बाहेर पडला आपल्या अर्थव्यवस्थेतून म्हणजे मोठ्या प्रमाणात संपूर्ण शक्य नाही पण मोठ्या प्रमाणात जर काळा पैसा बाहेर पडला तर सरकारला कल्याणकारी उपाययोजनांसाठी या पैशाचा भरपूर वापर करता येईल. आपण जर बघितलं असेल गेल्या 8 दिवसांमध्ये तर जनधन योजनेचं मी एक उदाहरण देतो. जनधन योजनेमध्ये अक्षरशः म्हणजे पैशाचा महापूर आलेला आहे. जिथे ज्याला झिरो बॅलन्स म्हणतात तो झिरो बॅलन्स फार मोठ्या संख्येने लोकांचा 50,000 अचानक गेला. याचं कारण असं की पूर्वी लोकांना बँकिंगची सवय नव्हती. आजही ग्रामीण भागात एक तर बँका उपलब्ध नाहीत, ATM उपलब्ध नाहीत, त्यामुळे लोकांची गैरसोय होती. आणि दुसरं म्हणजे बँकेमध्ये पैसा ठेवणं हे लोकांना तेवढंसं योग्य वाटत नव्हतं. लोकांना रोकड अधिक महत्वाची वाटत होती. डोमेस्टिक सेव्हिंग आपल्या घरात असावं सतत एक म्हणजे जो काळा पैसा आहे आपल्या अर्थव्यवस्थेत त्यातला थोडाफार काळा पैसा हा आपल्या गृहिणी ज्या आहेत या गृहिणींनी जमवलेला आहे. कारण गृहिणीमध्ये स्वाभाविक प्रवृत्ती ही असते की अचानक काही संकट आलं, अचानक काही गरज लागली तर घरामध्ये पैसा असणं आवश्यक आहे. आणि त्याची उपयुक्तता आता अनेकदा सिद्ध झाली. कारण समजा एखाद्याच्या घरात कोणी आजारी असेल, तातडीची जर औषध उपचाराची किंवा रुग्णालयात न्यायची गरज जर असेल, पैसे आणणार कुठून? कारण 500,000 रुपये खासगी रुग्णालय घेत नाहीत, बरेच लोक सरकारी रुग्णालयात जात नाहीत. तर हा जो जमवलेला पैसा आहे हा अशा वेळेला उपयोगी येतो. तीच गोष्ट सोन्याची पण होते. कारण मिडनाईट करन्सी आपण सोन्याला म्हणायचं होतं, म्हणजे सोनं खरेदी करण्याकडे पण तो कल असायचा. दिलीपजी, ह्या आत्ता जे आपण काही ऐकले, बाईट्स ऐकलेत किंवा सर्वसामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या, कुठेही उद्देशाबद्दल त्यांच्या मनात शंका नाही, त्या दोन गोष्टी आहेत की काळधन खरोखर कसं बाहेर येईल त्याबद्दल एक संभ्रम आहे. दुसरी गोष्ट, आपण 1977 ज्या मोठ्या नोटा रद्द झाल्या होत्या त्याचे वार्तांकन प्रत्यक्ष तुम्ही केलं, त्याचं तुम्ही साक्षीदार आहात, त्याची यशस्वीता इतकी मोठी नव्हती, तर हाही एक संभ्रम जनतेच्या मनात. त्यावेळेचं कसं झालं होतं की त्यावेळेला मोरारजीभाई पंतप्रधान होते, चरणसिंग अर्थमंत्री होते. आणि ही आताची जी उपाययोजना जशी गुप्तपणे लागू करण्यात आली किंवा अचानक जाहीर झाली, अनपेक्षितपणे जाहीर झाली, तसं त्यावेळी घडलं नाही. त्यावेळी त्याने आधी म्हणजे असे संकेत दिले होते की आम्ही असं करणार म्हणून. त्यावेळेला जो काळा पैसा म्हणजे ह्या मोठ्या किमतीच्या नोटा रद्द केल्यामुळे जो काळा पैसा बाहेर आला होता तो 8,600 कोटी रुपयाचा होता. त्यावेळेचा अर्थव्यवस्थेचा आकार आणि जो बाहेर आताचा अर्थव्यवस्थेचा आकार जर तुम्ही लक्षात घेतला तर पंतप्रधानांनी म्हणजे नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी सांगितलं होतं की 30 सप्टेंबर नंतर तुम्ही सावध राहा. म्हणजे ज्याला आपण VDIS म्हणतो, व्हॉलंटरी डिस्क्लोजर ऑफ इन्कम स्कीम, त्या VDIS मध्ये फक्त 65,000 कोटी रुपये लोकांनी जाहीर केलेले होते. म्हणजे तेव्हाचे 8,600 आणि आताचे 65,000 म्हणजे 8 पट पैसे जाहीर झाले होते. आणि आपली अर्थव्यवस्था कमीत कमी 300-400 पटींनी वाढलेली आहे. हा विचार करा, म्हणजे लोक स्वतःहून काळा पैसा बाहेर काढत नाहीत, त्यांना तो काळा पैसा बाहेर काढणं भाग पाडायला लागतं. परंतु हे झाल्यामुळे सर्वसामान्य माणूस, खरोखर सर्वसामान्य माणसांचं स्वागत केलं आहे. मी आता अनेक लोकांशी बोललो तर ते म्हणले की आम्ही आमची गैरसोय अनेक दिवस आम्ही सहन करू, पण ही उपाययोजना आहे पंतप्रधानांची, ही यशस्वी होणं आवश्यक आहे. अगदी दिलीपजी, जाता आता तुम्ही आत्ताच उत्तर प्रदेश दिल्लीतनं आलात, जिथे मुख्यतः या गोष्टी कॅशचे व्यवहार जास्त होत होते, अगदी थोडक्यात काय परिस्थिती नेमकी? आपण इथे फक्त मुंबई पुण्यापुरतं बघतोय, आपण कसं आहे की इंटरलँड मुंबई म्हणजे महाराष्ट्र आणि मुंबई हे पुढारलेले आहेत, त्यामुळे इथे बँकांच्या शाखांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, ATM ची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, उपलब्धता मोठ्या प्रमाणावर आहे. तसं इतर भागात नाही. आता मी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात गेलो, दिल्लीमध्ये देखील हीच परिस्थिती आहे की दिल्लीमधलं जे लोकसंख्या आहे त्यात गरीब वर्गाची संख्या फार मोठी आहे आणि या वर्गाला बँकिंगच्या व्यवहारांची सवय नाही. आता हे सगळे लोक बँकांकडे वळले. उत्तर प्रदेशात तर परिस्थिती अजून भयानक आहे. आपल्याकडे जर म्हणजे ATM च्या रांगेमध्ये उभं राहून 4 तास 5 तास 6 तास लागत असतील, तिथे 2-2 दिवस लोक उभे राहिलेले आहेत. तिथे आपण जर बघितलं असेल वर्तमानपत्रातल्या बातम्या की अनेक लोक मरण पावले याच्यामुळे, की उभे राहून थकले किंवा खाणं पिणं त्यांना मिळू शकलं नाही, हे असे अनेक परिणाम झालेले आहेत. परंतु जर याचा समारोप, चर्चेचा समारोप करताना मी एवढंच म्हणेन की पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय अतिशय स्वागतार्ह आहे. फक्त आम जनतेच्या हाल अपेक्षा कमी हो, लवकरात लवकर कशा करता येतील एवढं त्यांनी बघावं. बरोबर आहे. आणि यात एक गोष्ट अशी सर स्पष्ट झालेली आहे की
भारतासारखी सगळ्यात वेगाने वाढणारी जी अर्थव्यवस्था आहे त्याचे आपण स्टेक होल्डर आहोत हा एक जो विश्वास आहे सर्वसामान्य माणसांच्या मनात जायला हवा तो या दृष्टीने कुठेतरी जातोय असं आपल्याला वाटतं. अर्थात या अधिवेशनात आणखीन बरीच विधेयक सुरुवात झालेली आहे, अजून वादळी चर्चा होणार आहे त्याच्यावर आणि त्याच्यानंतर सरकारची भूमिका त्याच्यानंतर स्पष्ट होईल. बरोबर, त्यामुळे ते सगळं झाल्यानंतर आणि एकदा याच्यावर बोलणं अधिक युक्त ठरेल असं मला वाटतं. निश्चितच सर, अनेक महत्वाची विधेयकही संमत होतील याच्यात त्याचा प्रयत्न सरकार करेलच. आज पत्रकारिता दिनाच्या दिवशी आपण आलात, पुन्हा एकदा अभिनंदन आपल्या त्या शुभेच्छा त्या दिनाच्या, आणि 9:30 च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.